नमस्कार, आपण आहोत मराठी एक नंबर बातम्याच्या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती. आपण आहोत आज द म्युन्सिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने साहेबांशी थेट संवाद साधतोय. रमाकांत बने यांच्याशी थेट संवाद साधण्याचं नेमकं कारण असं की द म्युन्सिपल युनियनने आज महापालिकेमध्ये एक इतिहास घडवलाय. अवघ्या 5 महिन्यामध्ये या युनियनला संघटना संकेतक हा जो क्रमांक आहे तो मिळवलाय, 70 नंबरचा क्रमांक मिळवलेला आहे. आणि अवघ्या 5 महिन्यामध्ये एवढी गरुड झेप घेणं म्हणजे ही महापालिकेच्या इतिहासातली ही गौरवास्पद बाब आहे आणि इतिहास आहे. तर त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हा या जो सांकेतिक क्रमांक तुम्हाला कोड नंबर जो मिळालाय 70 क्रमांकाचा त्याचं श्रेय तुम्ही नेमकं कोणाला द्याल आणि काय वाटतं या आनंदाबद्दल? एकंदरीतच एक उद्देशाला स्मरून आपण या संघटनेची स्थापना केली आणि याचं ब्रीदवाक्य असंच केलं की मुंबई महानगरपालिकेचे कामगार कर्मचारी अधिकारी ही संघटना कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आणि कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांनी चालवलेली संघटना असं ब्रीद घेऊन आपण या संघटनेची स्थापना केलेली आहे. आणि ही संघटना जी काय घटनेनं दिलेली प्रास्ताविका आहे त्या प्रास्ताविकेला आधारभूत मानून या संघटनेचं कामकाज केलं जाईल. आणि याच्यामध्ये एक विशेष असं आहे की या संघटनेचं संपूर्ण नेतृत्व जे ट्रेड युनियन ऍक्ट 1926 अभिप्रेत आहे ते डोळ्यासमोर ठेवून या कर्मचाऱ्यांचं नेतृत्व या संघटनेचं नेतृत्व कामगार कर्मचारी अधिकारीच करतील. हे ही बाब आपण लक्षात घेऊन या संघटनेचं कामकाज केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आपण पाठवलेला प्रस्ताव प्रशासनातल्या विविध स्तरावर त्या अधिकाऱ्यांनी केलेलं सहकार्य आणि योग्य प्रकारची केलेली मांडणी या सगळ्याच्या जोरावर अतिशय कमी वेळामध्ये मुंबईच्या इतिहासामध्ये त्याचा उल्लेख आपण केला ते खरं आहे की 5 महिन्याच्या आतमध्ये या युनियनला महापालिकेची मान्यता मिळाली आणि त्याला 70 करोड मिळाला. या सगळ्याचं श्रेय ज्या कर्मचाऱ्यांनी ही संघटना स्थापन केली ज्यांनी प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला त्यांचं हे महत्वाचं श्रेय आहे आणि मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. येणाऱ्या काळामध्ये महापालिकेमध्ये आता तुम्ही युनियन म्हणून काम करताना कुठली कुठली आव्हानं तुमच्या समोर आहे आणि ती तुम्ही पेलवण्याची म्हणजे ताकद ठेवताय, तर कुठलं नेमकं आव्हान तुमच्या समोर आहे जे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला करा म्हणजे त्याच्यासाठी लढायचं आहे तुम्हाला, तर ते कुठलं आव्हान आहे तुमच्या समोर? तर तुम्ही आपण बघा की वेतन आयोगाच्या शिफारसी जो 6वा वेतन आयोग होता तो डिसेंबर 15 संपलेला आहे. 1 जानेवारी 2016 पासून महापालिका कर्मचाऱ्यांना नवीन वेतनमान नवीन सगळ्या गोष्टी ठरल्या पाहिजे पण आज 3 वर्ष व्हायला आली त्यांच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. प्रास्ताविक संघटना एकही संघटना या सिस्टीम मध्ये बोलत नाहीये. जो काही करार केला गेला 21 सप्टेंबर 2011 त्याच्यामध्ये अनेक त्रुटी मग ती वेतन निश्चितीची असेल किंवा क्लासिफिकेशनची असेल वर्गीकरणाची असेल या 2 बाबी या सगळ्याचं कारणीभूत ठरलेलं आहे आणि महापालिकेतला एकही कामगार कर्मचारी अधिकारी या करारावर खुश नाही आहे. त्यामुळं आमचं पहिलं कर्तव्य राहील की हे जे काय वेतन निश्चिती सूत्र वापरलं गेलं होतं ते आणि त्या पद्धतीनं लोकांचं केलेलं चुकीच्या पद्धतीनं वर्गीकरण या 2 गोष्टी पे कमिशनला आधारित असलेल्या त्या आधारावर या वेतनाची सूत्र आणि वर्गीकरण हे क्लिअर करून घेणं आणि त्याच्यावर मग 7वा वेतन आयोग लागू करणं ही येणाऱ्या काळामधली आमचं क्रमपत्र राहील, पहिला क्रमांक राहील की या प्रश्नावर आपण हात घालणं. दुसरा जो प्रश्न आहे की महापालिकेमध्ये 1,54,000 कर्मचारी शेड्यूल स्ट्रेंथ सांगितली जाते, आस्थापना सूचित पदं सांगितली जातात पण मुळात 1,03,000 कर्मचारी काम करतात. याचा दुसरा अर्थ असा आहे की 53,000 पोस्ट वेकंट आहे आणि त्या कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांमधल्या वेकन्सी आहे ती पदं विनाविलंब भरली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळं लोकांना मिळणारे पदोन्नती आज ह्या 53,000 रिक्त असलेल्या पदांचा बोजा ह्या आज जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांच्या डोक्यावर पडलेला आहे आणि त्या प्रेशर खाली ही हे सर्व कर्मचारी काम करतात. तर दुसरा आमचा हेतू असेल की ती वेकन्सी भरणं. तिसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे मेडिकल अलाउन्स. रावसाहेबांना अभिप्रेत होतं, शरदरावसाहेबांना अभिप्रेत होतं की महापालिका कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारची जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांना लागू आहे अशी मेडिकल स्कीम लागू व्हायला पाहिजे. मध्ये प्रस्तावाला मी त्या संघटनेमध्ये होतो, आपण तो प्रस्ताव मान्य केला आणि 5 लाख रुपये फॅमिली म्हणून कुटुंबाला 5 लाख रुपयाचं फ्लोटरशी सिस्टीमचं एक यंत्रणा आली, आपण ती मान्य केली आणि गेल्या अनेक वर्ष आपल्या चळवळीने शिकवलंय जे मिळते ते घ्या दुसऱ्यासाठी हात पुढे करा. ती 5 लाखाची सिस्टीम आपण मान्य केली, 2 वर्ष व्यवस्थित चालली, तिसऱ्या वर्षी अचानक पद्धतीनं ती बंद केल्याचं बोललं जात आहे. कुठल्याही प्रकारचं परिपत्रक नाही पण
ज्या कर्मचाऱ्यांनी ह्या मधल्या काळामध्ये वर्ष 6 वर्षामध्ये जी उपचार घेतले, ज्याने खर्च केला, त्यांना ते बेनिफिट दिलं गेलं नाही, कॅश फ्लो दिला नाही, आणि त्यामुळं 3 लाख, 3.5 लाख, 4 लाख, 4.25 लाख, 5 लाख अशा प्रकारचा खर्च या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. त्याची एक दमडी त्यांना मिळालेली आहे. त्यांच्या पगारातून जे 200 रुपये कापून घेण्याचा प्रकार होता, ते आजही पैसे कापले जात आहेत. आणि त्यामुळं ही स्कीम काय फक्त 5 लाखापुरती मर्यादित नाही. महापालिका कर्मचाऱ्यांना सुरुवातीला 10,000 रुपये, नंतर 20,000 रुपये, नंतर 40,000 रुपये, नंतर 1 लाख, आणि त्याच्यानंतर 5 लाख. अशा प्रकारचं चढत्या क्रमानं वेळोवेळी जो आपण काय पाठपुरावा केला, त्याच्यातून ह्या वैद्यकीय सेवा मिळत होत्या. तो सर्व्हिस कंडिशनचा भाग पकडून आम्हाला इंडस्ट्रियल रिसोर्ट ऍक्ट लागू आहे. एकतर्फीपणे ही स्कीम त्यांना बंद करता येणार नाही. त्याच्यासाठी जी काही मैदानी लढाई किंवा जी कायदेशीर लढाई करावी लागेल ती आपण करणार. आणि एक महत्वाचा प्रश्न आहे की 5 मे 2008 नंतर महापालिकेमध्ये 40,000 जास्त कर्मचारी कामाला लागले, ज्याच्यामध्ये कामगार कर्मचारी अधिकारी आहेत. आणि या सगळ्यांना जुनी पेन्शन योजना जी महापालिकेमध्ये 1955 सालापासून जी पेन्शन स्कीम आहे ती एकतर्फी बंद करून या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे. या दोघांमधला जर फरक बघितला तर जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे एका बाजूला समान कामाला समान वेतन सांगायचं, घटना डोळ्यासमोर ठेवायची, पण ही घटनेचं नेहमी वाचन करणारे जे सदा सभागृहामध्ये बोलणाऱ्या व्यक्ती सुद्धा तो ठराव मंजूर केलाय. आणि अतिशय वाईट या कर्मचाऱ्यांचं जीवनमान अंधकारमय होईल अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. जुन्या लोकांना पेन्शन, ग्रॅज्युटी ह्या सगळ्या बेनिफिट मिळतात. त्याच्यामध्ये मला माझ्या 5% पासून 95% रक्कम ही प्रॉव्हिडंट फंडामध्ये NCPFमध्ये गुंतवता येते. त्याच्यातून जुन्या लोकांना लोन घेता येतं जर गरज पडली तर. पेन्शन दिली जाते त्यांना महापालिकेकडून आणि तो अधिकारावाणीनं दिली जाते. मी रिटायर होताना तो कर्मचारी रिटायर होताना 40% रक्कम ते विकू शकतात आणि पुढच्या 15 वर्षाचं कॅल्क्युलेशन करून त्याला एक रकमेची रक्कम मिळते. फॅमिली पेन्शनचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे आणि ग्रॅज्युटी त्याला मिळते. 16.5 पट पगार त्याला ग्रॅज्युटी मिळते. हे सगळं जुन्या कर्मचाऱ्यांना आहे. नवीन जो कर्मचारी आपल्याकडे आलेला 5 मे 2008 नंतर त्यांची 10% कापणार, प्रशासन त्याच्यामध्ये 10% भरणार, 20% रक्कम जमा केली जाणार आणि त्या रकमेतून तुम्ही जेव्हा रिटायरमेंटला जाल त्यावेळेला त्यांनी 60% रक्कम तुम्हाला देणार, 40% रक्कम कापून घेतली जाणार. आणि त्या कापून घेतलेल्या रकमेमधून तुम्हाला पेन्शन देणार अशा प्रकारचं ह्या कर्मचाऱ्यांना दिलेलं आश्वासन आहे. पण आज दुर्दैव असं आहे की 10 वर्ष 7 महिने गेले अजून महापालिकेने पेन्शन स्कीमच तयार केली नाही आहे. फक्त कर्मचाऱ्यांचे पैसे काढणं आणि त्याच्यामध्ये महापालिकेचं कॉन्ट्रीब्युशन भरणं एवढंच काम झालेलं आहे. ही पेन्शन स्कीम ज्या आधारावर निर्माण केलेली आहे ती नॅशनल पेन्शन स्कीमचा हा भाग आहे. नॅशनल पेन्शन स्कीम असं सांगते की हे सगळे पैसे तुम्ही त्या स्कीममध्ये गुंतवले पाहिजेत आणि तिथे गुंतवून त्यांना एक परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर प्रान हा नंबर प्रत्येकाला दिला पाहिजे. आज 10 वर्ष होऊन गेली, एकाही कर्मचाऱ्याला तो प्रान नंबर दिलेला नाही आहे. आणि दुर्दैवाची बाब मध्ये की या मधल्या काळामध्ये काही कर्मचारी मृत पावले, त्यांचे क्लेम सेटल झालेले नाहीत. अतिशय दुर्दैवाची बाब आहे. आणि याच्यावर कहर की काय, त्यांना ग्रॅज्युटी पण नाही सांगता. त्यामुळं ही जी नवीन स्कीम ते लागू करतो म्हणून सांगितली, ती विनाविलंब लागू करून घेणं, त्यांना प्रान नंबर देणं. आणि दुसऱ्या बाजूला आज तुम्ही वाचला असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल की आता कॉर्पोरेशनचं किंवा प्रशासनाचा जो हप्ता आहे तो 14% केला पाहिजे कॉन्ट्रीब्युशन. ते आता आम्हाला 10% देत आहे, तर ते 4% मिळून घेणं ही प्राथमिकता आहे. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये योग्य प्रकारचं आंदोलन उभा करून ज्याचं नेतृत्व आमदार कपिल पाटील जे आमच्या संघटनेचे सल्लागार आहेत, शशांक राव आहेत, आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते आहेत सर देशमुख, हे एकत्र मिळून राज्य कर्मचारी आणि महापालिकेचे कर्मचारी यांचा एकत्रित लढा करून नवीन पेन्शन नाही तर जुनीच पेन्शन लागू व्हायला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये मोठी चळवळ उभी करणार आहे. आणि तो एक प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे. हे 4 महत्वाचे मुद्दे जे या कर्मचाऱ्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आहेत, याचबरोबर जे त्यांचे इंडिव्हिज्युअल प्रश्न आहेत, मग क्लेरिकल कर्मचाऱ्यांचे वेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरीचे प्रश्न आहेत, या दोन्ही बाबींना तेवढंच महत्व देऊन आपण या कामकाजाला लागणार आहे. 5 महिन्यामध्ये तुमची युनियन मान्यता प्राप्त झाली, पण हा 5 महिन्याचा प्रवास कसा होता तुमचा, त्यासाठी कुठली आव्हानं आणि कशा पद्धतीने नियोजन झालं? एक तर मी हा 31 वर्ष या संघटनांमध्ये काम करतोय, त्यामुळं प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा किंवा सगळ्यात लोकांशी माझ्या संवादाचे आणि अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा एक भाग. आपण जे प्रपोजल प्रस्ताव जो सादर केला होता की आम्हाला मान्यता मिळाली पाहिजे, तो आधार आहे 1957 सालचा झालेला ठराव.
महापालिकेमध्ये एखाद्या संघटनेला जर मान्यता द्यायची असेल तर 1957 ठराव असं सांगतो की महापालिकेतल्या ज्या विविध कॅटेगरी आहेत त्याच्यापैकी जरी एक जरी कॅटेगरी असेल तर 10% मेंबरशिप तुमच्याकडे पाहिजे. त्या अनुषंगानं एक सिस्टीम आहे प्रस्ताव कसा पुटअप करायचं, आणि प्रस्ताव कसा पुटअप करणं हे गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. अनेक लोकांनी आम्ही ती केलं तयार, आणि याच्यामध्ये तुमची ओरिजिनल सर्टिफिकेट, ज्या कॅटेगरी तुम्ही मान्यता घेऊ इच्छिता त्यांची संपूर्ण इन्फॉर्मेशन, असा प्रस्ताव आम्ही अतिशय सुंदर पद्धतीनं महापालिका आयुक्तांना सादर केला होता 7 जुलै 2018. माननीय महापालिका आयुक्तांनी तो पेपर्स BMCGA लेबर ऑफिसकडे पाठवला. लेबर ऑफिसमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या सिस्टीमची पूर्ण स्क्रुटिनी केली, आमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स चेक केले, ते बरोबर आहेत की नाही बघितले. नंतर आपले HR जे सेक्शन आहे, मानव संसाधन सेक्शन आहे, त्यांच्याकडनं आम्ही जो डाटा जो सबमिट केलेला आहे तो व्हेरीफाय करून घेतला. त्याच्यानंतर त्यांनी प्रस्ताव पुटअप केला, आणि एक आहे की जर योग्य प्रकारचा प्रस्ताव पुटअप केला तर त्याच्यापेक्षा दुसरं काय प्रश्न असतो. म्हणजे कामगारांची जुळजुळ कशी झाली त्यांचं? आम्ही ज्या वेळेला या संघटनेतून सगळ्यांनी बाहेर पडले तर लोकांनी म्युनिसिपल मजदूर युनियन किंवा इतर ज्या संघटना होत्या त्यांचा राजीनामा दिला, आणि संघटना 0-0 केली होती. आणि जेवढ्या लोकांनी 0-0 केले त्यांनी आमच्याकडे रिसीट फाडल्या होत्या, आणि त्या रिसीट ची पुस्तक आहेत ती आणि त्याच्या झेरॉक्स आम्ही त्याला सबमिट केल्या होत्या, आणि त्याच्यातून आम्ही कॅटेगरी काढल्या. आणि ज्या कॅटेगरी 70%, 80% ज्या आमच्याकडे मेंबर झाल्या होत्या अशा अनेक कॅटेगरी आम्ही प्रशासनाकडे सादर केल्या, तो फॉर्मॅटमध्ये सादर केला, त्याचं जे रजिस्टर सादर केलं, आणि सगळं स्क्रुटिनी झाली. आणि प्रशासनाला अभिप्रेत जे प्रस्तावासाठी ज्या अभिप्रेत गोष्टी असतात त्या सगळ्या व्यवस्थित असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्याला करेक्शन किंवा उपसूचना किंवा काही न करता केलेला प्रस्ताव अतिशय सुंदर पद्धतीनं तो गेला. प्रत्येक ठिकाणी त्याला योग्य प्रकारचं सँक्शन मिळालं, आणि माननीय महापालिका आयुक्तांनी 5 डिसेंबर 2018 सगळी प्रक्रिया पूर्ण करून आम्हाला त्याचं पत्र दिलं की तुम्हाला हा कोण बोलणार. मग आता किती संख्याबळ आहे? आता हा जो प्रश्न आहे, आम्हाला मान्यता मिळाली 5 डिसेंबर 2018. आता हा जो महिना असतो म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना, या महिन्यामध्ये तुम्हाला नवीन सभासद करायचे असतात. बरोबर. आम्हाला नवीन मान्यता मिळाली, त्यामुळे नवीन कोड मिळाला, आणि त्या कोडचे जे सभासद फॉर्म भरून घेण्याचं काम आहे. आता आमची जेवढे कार्यकर्ते आहेत, ही कार्यकर्ता विमुख ही संघटना असणार आहे. विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी ही आता मेंबरशिप घेण्यासाठी सगळ्या ठिकाणी फॉर्म भरले जात आहे, ते सबमिट. पण वेळ फारच कमी आहे तुमच्याकडे. वेळ कमी आहे, पण त्या कमी वेळामध्ये सुद्धा आपल्याला अपेक्षित असलेलं आणि या कमी वेळामध्ये सुद्धा अनेक गोष्टी करता येतील, आणि ही आकडेवारी खऱ्या अर्थानं जानेवारी पिढीन फेब्रुवारीच्या पगारामध्ये आपल्याला नक्की कळेल. त्याच्या अगोदर वेगवेगळ्या ठिकाणी सबमिट होते, आणि लोकांमध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मी आता गेले काही दिवस सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8-9 वाजेपर्यंत फिरतोय, लोकांमध्ये जातोय, अत्यक्ष लोक समाधान व्यक्त करत आहे, आणि एक आशेचा किरण. एका वेळेला एका बाजूला या प्रगल्भ संघटना, अनेक वर्ष काम केल्या संघटना, म्हणजे मला असं म्हणायचं की मी या पत्रकामध्ये सांगितलंय की ह्या संघटना म्हातारा झाल्या, याचा अर्थ काय की जेवढा वर्ष तुम्ही काम करता तेवढं तुम्ही तरुण होता. तुमची वैचारिक बुद्धी सगळ्या बाबी ह्या तुमच्या प्रगल्भ व्हायला पाहिजे, तिथे कोतेपणा दिसतोय. आणि अशा वेळेला एक तरुण नेतृत्व, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करणारं नेतृत्व, आणि एक जी तरुणाईला किंवा एखाद्या कामगारांना अपेक्षित असलेले जे प्रश्न आहेत, आज तुम्ही 3 वर्ष बघताय, रावसाहेबांच्या पाठीमागे एक मोठं आंदोलन झालं नाही, आणि या सगळ्याचा विचार केला गेला तर एक नवीन सगळी उमेद घेऊन कामगारांचे प्रश्न घेऊन त्याला योग्य प्रकारचं वळण देऊन आपण ह्या कार्याच्यामध्ये आलेलो आहे. आणि मला आशा आहे की ह्या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं एक वेगळं वादळ, एक वेगळी चळवळ तिथे उभी राहील महापालिकेमध्ये. शरदराव साहेबांनी कामगारांची म्हणजे महापालिकेची कामगारांची जी लढाई आहे, त्या लढाईमध्ये त्यांच्यासोबत ज्यांनी काम केलं त्या प्रत्येकाला त्यांनी वडीलधाऱ्या माणसासारखं हाताला म्हणजे बोटाला म्हणजे त्यांचं बोट पकडून अक्षरशः शिकवलेलं आहे. तर कुठेतरी शरदरावांनी जे तुम्हाला टिप्स दिले त्या टिप्स आजही तुमच्या स्मरणात आहे, तुम्ही वागतही असाल ते त्याचं स्मरणही करत असाल आणि तसं तुम्ही ते चालतही असाल त्यावेळे. तर हा संबंध ह्या कालखंडामध्ये कामगार युनियनमध्ये काम करताना शरदराव संदर्भात, शरदराव साहेबांसंदर्भात एखादा गोड अनुभव तुम्हाला म्हणजे शेअर करायचा वाटेल का? एक तर त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं हे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला अतिशय महत्वाची बाब होती. ती संधी मला लाभली त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. एक की त्यांच्याबरोबर काम करण्याची जी पद्धत होती ती नेहमी सांगायची, एखादा प्रश्न भूमिका तुम्ही जर घेणार असेल
तर ती बाब महापालिका कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर बोलत झालं, कर्मचाऱ्यांबाबतीत बोलत झालं, तर ती महापालिका कर्मचाऱ्यांना का मिळाली पाहिजे याचा अभ्यास समर्थन तुमच्याकडे असलं पाहिजे. ती जर अभ्यास समर्थन तुमच्याकडे असेल, एखादी बाब जर द्यायची असेल, तर महापालिकेवर त्याचा किती आर्थिक बोजा पडणार आहे त्याचं सुद्धा गणित तुमच्याकडे असलं पाहिजे. तेवढं तेवढंच करून चाललं नाही. जर तो आर्थिक बोजाचं गणित तुमच्याकडे असेल, तर ती देण्याची पेईंग कॅपॅसिटी, ती देण्याची कॅपॅसिटी महापालिकेची आहे की नाही याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला एकाजूला अभ्यास समर्थन, एकाजूला मैदानी लढाई आणि तिसऱ्या बाजूला लीगल न्याय लढाई, या सगळ्याचा अंतर्भाव घेऊन एखादा प्रश्न जर योग्य प्रकारे मांडला गेला तर तो प्रश्न सुटू शकतो, याच्याबद्दल वादच नाही. आणि त्याने नेहमी एक सांगितलं की या सगळं काम करताना अनेक टीका होतील, अनेक लोक पेपरमध्ये किंवा कुठल्याही माध्यमातून किंवा कोणी आपल्यावर टीका करायचा प्रयत्न करेल, पण जो हेतू जो उद्देश आपण घेऊन हे काम सुरू केलेलं आहे त्या उद्देशाला, त्या उद्देशाशी कुठेही प्रताडणा होत नाही ना, ही एक बाब लक्षात ठेवून या सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही काम केलं गेलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी दिलेला एक संदेश आहे. आणि रावसाहेबांवर काम करण्याचे अनेक असायचे की त्यांनी ज्या वेळेला ह्या सगळ्या चळवळीचं काम केलं का एखादी आंदोलनाची भूमिका घेतली तर ते आंदोलन कधी चालू होणार, किती ताणणार, कसं सोडवणार आणि ते कधी मागे घेऊन लोकांना समोपचाराला निर्णय दिले जाणार याची सगळी गणितं त्यांच्याबरोबर होती. आणि त्यांच्याबरोबर काम करताना खूपच म्हणजे मी तो मजा म्हणून सुद्धा काम केली, खूप कष्ट करून घेतले. म्हणजे आमच्याकडनं एखादी गोष्ट मला उद्या पाहिजे म्हणजे पाहिजे, पण ते करत असताना त्या पद्धतीनं त्यांनी ती मांडण्याचं काम केलं. आणि आज महापालिकेवर महापालिका कर्मचाऱ्यांवर त्यांनी एक कामगारांचा नेता म्हणून राज्य केलं. त्यांच्या सगळ्या जे उद्देश होते त्यांनी जे गोष्टी समोर डोळ्यासमोर ठेवल्या, म्हणून तुम्ही आज जर ऑफिसमध्ये बघितलं तर एका बाजूला प्रास्ताविक आहे आणि एका बाजूला त्यांचा फोटो आहे. या प्रास्ताविकेला डोळ्यासमोर ठेवून आपण या संघटनेचं काम करावं आणि याच्यावर कोणी प्रताडणा करत असेल त्याच्या विरोधात उभारायचं आणि कामगार संघटन चालवायचं असेल तर यांच्याकडे बघायचं. अशा लोकांना बरोबर घेऊन आपण एक संघटनेचं काम करणार आहे अशी एक भूमिका आपण या युनियनचं कामकाज चालू करून घेतलं आहे. प्रसंग अनेक सांगता येतील त्यांच्या बरोबर, म्हणजे ते जेवढे कठोर नेते होते तेवढाच हळवा माणूस सुद्धा होता. आणि एकदा असं झालं की म्हणाले मला तुम्हाला जेवायला द्यायचं आहे, खूप काम झालं आपण आता जेवायला जाऊया, उद्या सकाळी तुम्ही अभिराम मॉलला या, मी रंगना सातोशी माझे सहकारी येताना मात्र पत्नीनं घेऊन या, दोघांनी बायकोला घेऊन या म्हणून सांगितलं, मी सुद्धा माझ्या मिसेसला घेऊन येतोच म्हणून सांगितले. अभिराम मॉलला सकाळी 7 वाजता आम्ही जमा झालो. आता म्हणाले नाही एका पैशामध्ये सगळ्या महिला बसतील, म्हणजे लेडीज बसतील, एकामध्ये आम्ही सगळे जेंट्स. आणि म्हणजे चला आणि आम्हाला जेवणासाठी गुजरातला घेऊन गेले, तिथे जेवण घेतल्याने घेऊन आले. म्हणजे असा मोठा माणूस, प्रचंड काम सुद्धा करून घ्यायचं आणि तेवढंच एक प्रेमानं खाऊ सुद्धा करायचं. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना कधीही बोज वाटला नाही, उलट त्याच्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. 30 वर्ष त्यांच्याबरोबर मला काम करण्याची त्यांची जवळून संधी मिळाली आणि त्याचं बेनिफिट आज इथं हे कामगार संघटना चालवताना मला त्याचा होतोय. आणि त्यांनी केलेलं काम, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची मांडणी, एखादा प्रस्ताव कसा तयार करायचा, त्याचा चारी बाजून विचार कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आम्हाला अभ्यासायला मिळाल्या, काम करायला मिळालं आणि त्याचा बेनिफिट आता मला होतोय आणि त्याचा नक्कीच उपयोग या कर्मचाऱ्यांची संघटना चालण्यासाठी होईल एवढं मला नक्की सांगायचं. एक महत्वाचा प्रश्न होता की शरदरावांच्या युनियनचं सर्वात मोठा बेस आपण जर एक बघायला गेलो, इंजिनियर होतेच पण त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी, चतुर्थ श्रेणीच्या हाकेला हाक देऊन म्हणजे त्यांच्या लढ्यासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी शरदरावांनी वेळ पडली तर संपाचे हाक पुकारले, तर हा एक बेस शरदरावांचा होता. तर कुठेतरी आता नवीन युनियन स्थापन करून ती युनियन चालवण्यासाठी चतुर्थ श्रेणीची बद्दल तुमची नेमकी भूमिका कसं असेल आणि कोणती आव्हानं किंवा कोणत्या समस्या आहेत ज्या तुमच्या समोर आहेत आणि त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? एक तर कोणी एके काळी म्हणजे 85-86 अगोदर वरच्या अधिकाऱ्याचं वेतनमान ठरलं जायचं आणि मग ते कमी कमी करत त्या लेबरपर्यंत घेतलं जायचं. रावसाहेबांच्या हातामध्ये हे सगळे नेतृत्व आल्यानंतर त्यांनी जो बेस आहे तो कामगार डोळ्यासमोर ठेवला आणि त्याला जी पुरेशी वाढ किंवा आवश्यक वाढ दिली तर त्याच्यावर पुढची इमारत बांधली जाते. आणि तो परिणाम असा होता की जे कामगाराला अभिप्रेत होतं किंवा ते कामगाराला मिळालं पाहिजे ते मिळतच होतं आणि त्याचा पर्यायानं वरचा फायदा, मग तो क्लर्क असेल, क्लेरिकल समर्थ असेल, व्हाईट कॉलर आपण ज्याला म्हणतो किंवा ऑफिसर कॅटेगरी असेल, त्या सगळ्यांना मिळायला घेतला. जरी संघटना ही चतुर्श्रेणीवर अवलंबून झाली असली तरी मधल्या काळामध्ये या संघटनेकडे सगळेच म्हणजे डीएमसी लेवलचे लोक सुद्धा इकडे आपुलकीने बैल होते आणि अनेक अधिकारी वर्ग या संघटनेचे मेंबर्स होत होते. त्यामुळे बेस जरी कामगार असला
तरी सगळ्यांचं हित त्याच्यामध्ये साधलं जात होतं अशा प्रकारची रावसाहेबांची कामाची पद्धत होती. आज सुद्धा आम्ही सुद्धा हे कामकाज ज्याला घेतलं तेव्हा एक महत्वाचा प्रश्न आमच्या समोर आहे की या सगळ्या संवर्गाचं क्लासिफिकेशन वर्गीकरण होईल. आज डी क्लास एम्प्लॉई आहे, आज सगळ्या डी क्लास एम्प्लॉईला हे सगळे चतुर्श्रेणी असं म्हणून सांगितलं जातं. पण पे कमिशन किंवा गेल्या अनेक वेळेला तुम्ही आयोग बघितलेत तर त्याचं योग्य प्रकारचं वर्गीकरण केलं पाहिजे की त्याच्यामागची भूमिका आहे. आज झालंय काय की फोरमन पासून लेबर पर्यंत सगळेच लेबर आहेत अशा प्रकारचं बघून त्यांचं वाटोळं लावायचं काम केलंय या सगळ्या सिस्टीममध्ये. आमचं म्हणणं आहे अकुशल, अर्धकुशल, कुशल, अतिकुशल, प्रवीण आणि मग सुपरवायझरी कॅटेगरी ज्या परिवेशक काम आहेत अशा प्रकारचं क्लासिफिकेशन करून त्याचं माप जर त्याच्या पदकात पाडलं तर या लोकांना सगळ्यांना जे आज सगळ्यांना अन्याय झालेला वाटतो त्याच्यातून कुठेतरी बाहेर काढल्यासारखं होईल. आणि ते जर एकदा मान्य झालं तर पे कमिशनने अनेक विचार करून ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्या इथे बरोबर त्यांना लागू करता येतील. हा एक प्रश्न आहे. वेकन्सीचा प्रश्न सांगितला, प्रमोशनचा प्रश्न असला, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि या सगळ्या सिस्टीमवर वेगळ्या पद्धतीनं काम करावं, वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट तयार करावे. वेकन्सी भरत असताना योग्य प्रकारचं काम त्याचं ह्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत आणि काम करताना त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आहेत. मग आरोग्याचा प्रश्न असेल, तिथल्या कामाचं वर्किंग कंडिशन असेल, यावर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण बघावं असं सगळं. आणि इथे फक्त चतुर्श्रेणी किंवा हे करताना आम्ही या युनियनचं नाव असं ठेवलं आहे की दी म्युन्सिपल युनियन. घटना लिहिताना या संघटनेचा कामगार, कर्मचारी, अधिकारी, कंत्राटी कामगार एवढंच नाही तर पेन्शनर सुद्धा या संघटनेचा मेंबर होऊ शकतं. जे रावसाहेबांना अभिप्रेत होतं की ज्या माणसाला ज्यांनी 18 वर्षाच्या वयापर्यंत तिथे काम केलं ज्याला खरोखर रिटायरमेंट नंतर सुद्धा युनियनची गरज असते आणि त्यांच्याही काम करत कोण नसतं, आम्ही तेच रावसाहेबांचं स्वप्न या घटनेमध्ये आम्ही इन्क्लूड केलं आणि त्यांना सांगितलं की रिटायरमेंटचा कर्मचारी सुद्धा, रिटायर झालेला कर्मचारी सुद्धा या संघटनेचा सभासद होऊ शकतो आणि त्याला सुद्धा सेवा करण्याची संधी आम्हाला मिळेल. आणि त्यामुळं असं प्रगल्भ विचार केला, फक्त चतुर्श्रेणी येस बेस्ट, पण आपल्या या संघटनेमध्ये सगळ्याच कॅटेगरीचे लोक आज सामील होत आहेत, झालेले आहेत आणि त्यांना घेऊन आम्ही काम करणार आहे. आता तुमची पुढे वाटचाल सुरूच आहे तर काय सांगाल कामगारांना, अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना काय सांगाल युनियनच्या? एवढंच सांगेन की आज एका बाजूला प्रशासकीय ज्या यंत्रणा सगळ्या चाललेल्या आहेत, कामगार कायदे किंवा ह्या सगळ्या गोष्टी नियम ठरविले, धाब्यावर बसवण्याचं काम केलं जातंय, पण याला संघटितरित्या एकत्र जर आलो आणि एक नेहमी म्हटलं जायचं की ज्या वेळेला कर्मचाऱ्यांना सुस्ती येते त्या प्रशासनामध्ये मस्ती निर्माण होते. आपण हेच वाक्य डोळ्यासमोर ठेवून हे जे विविध प्रश्न आहेत, जो केलेला अन्याय होतोय किंवा ज्या बेकायदेशीर गोष्टी होत आहेत त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं, वेळ पडल्यास संरक्षण मार्गानं ज्याचं मी सांगितलं की चर्चेच्या माध्यमातून प्रशासनाशी सामुदायिक सभा ज्याला आपण कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणतो त्या माध्यमातून आणि त्याच अनुषंगानं मैदान लढाई व न्याय लढाई या सगळ्यातून जे अभिप्रेत आहे. मी आज घराच्या बाहेर पडलो तर माझं वेतनमान, कारण मी महापालिकेला माझी वयाची सुंदर 26 वर्ष म्हणजे 18 वर्षापासून 58 वर्ष ही मी महापालिकेला समर्पित करतो, त्यामुळं माझं भविष्य, माझं फॅमिलीचं भविष्य याच्यातून कसं घडवलं जाईल? कारण फक्त एकटा कामगार जरी काम करत असला तर त्याच्या पाठीमध्ये त्याचं कुटुंब अडकलेलं असतं. आज जेव्हा कामगार सकाळी 7 वाजता हजेरीवर येतो किंवा 6:30 हजेरीवर येतो, त्याची मशीन मिळतो घरातून जर 5 वाजता निघत असेल तर त्याची पत्नी 4 वाजता उठलेली असते. त्यामुळं फक्त कामगार काम करत नाही तर त्याच्या पाठीमध्ये त्याची पूर्ण फॅमिली काम करत असते. आणि म्हणून ज्याला तो महापालिकेचा कामगार म्हणून काम करतो, कर्मचारी म्हणून काम करतो, तर त्याच्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास कसा होईल? त्याचं कुटुंब आणि जे आपल्या घटनेनं म्हटलंय की प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला आहे, तो प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार कसा मिळेल याच्यासाठी जी काय प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागेल ते ध्येय ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमचं कामकाज करणार आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.